नमस्कार आशाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते बघणार आहोत करायला खूप सोपी व खायला मस्त अशी ही चकली लागते तर इथे मी एक खास ट्रिक वापरून ही चकली बनवली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या पद्धतीने चकली करून बघा चला तर मग बेळणं घालवता वळूयात रेसिपीकडे चकलीसाठी साहित्य देखील खूप मोजकंच लागतं इथे मी दोन वाट्या साबुदाणा रात्रभर भिजत घालून तो घेतलेला आहे आठ बटाटे उकडलेले घेतलेले आहेत चवीसाठी मीठ घेतलेलं आहे व लाल तिखट घेतलेला आहे इथे मी दोन वाट्या साबुदाणा स्वच्छ धुवून साबुदाणा भिजेल इतपत व त्याच्यावरती थोडंसं एक पेर पाणी येईल इतपत पाणी टाकून तो भिजवून घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवला होता मी पाहू शकता तुम्ही साबुदाणा अगदी मोकळा व मऊ भिजलेला आहे आता एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत इथे तुम्ही साबुदाणा व बटाटा कोणत्याही प्रमाणात घेतला तरी चालतो काही कमी जास्त झालं तरी चकली बिघडत नाही या पद्धतीने माझे सर्व बटाटे किसून झालेले आहेत आता जी एक खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार होते ती ट्रिक हीच आहे की हा साबुदाणा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो मिक्सरला थोडा जाडसर फिरवून घेणार आहोत काही लोक हा साबुदाना गॅसवरती शिजवून घेतात म्हणजे तो चिकट होतो मग त्या पद्धतीने देखील चकली छान होते पण मी इथे ही सोपी ट्रिक वापरत आहे तुम्ही पाहू शकता आपला साबुदाना जाडसर मिक्सरला बारीक झालेला आहे आता हा बारीक केलेला साबुदाणा आपण त्या किसलेल्या बटाट्यामध्ये ओतून घ्यायचा आहे मला पीठ व्यवस्थित मळता यावं म्हणून मी हे मिश्रण एका घमेलामध्ये ओतून घेत आहे आता आपला सर्व साबुदाणा मिक्सरला बारीक करून झालेला आहे ही उपवासाची चकली आहे म्हणून यामध्ये आता मी प्लेन तिखट टाकणार आहे लाल मिरची पावडर वापरत आहे मी इथे तुम्हाला हवे असतील तर जिरे देखील तुम्ही टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखटऐवजी तुम्ही चिली देखील वापरू शकता मिश्रण छान अगदी एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मळलं मिश्रण किंवा चकली छान होते व तुटत नाही तुम्ही बघू शकता पीठ अगदी आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे अगदी एकजीव झालेला आहे आता हे आपण झाकण ठेवून साधारण एक तास तरी भिजू द्यायचं आहे एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे ते परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अशा पद्धतीचा चकली पाडण्यासाठी एक साचा घेतलेला आहे या पद्धतीची चकती मी त्यामध्ये लावलेली आहे आता त्याचा हँडल फिरवून त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे व त्यामध्ये आता हे आपण बनवलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता साचा आपण अगदी पूर्ण भरून घ्यायचा आहे पूर्ण भरून झाल्यानंतर त्याला झाकण लावून व्यवस्थित ते झाकण फिरवून त्याला टाईट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चकली पाडण्यासाठी साचा तयार आहे इथे मी एक प्लॅस्टिकचा पेपर अंतरून ठेवलेला आहे व त्यावरती आपण चकली पाडणार आहोत अशा पद्धतीने मी इथे चकल्या पाडून घेत आहे तुम्ही पाहू शकता चकली अगदी न तुटता पडत आहे तुम्हाला हव्या असलेल्या साईजमध्ये चकल्या पाडून त्याचं शेवटचं टोक चिटकवून घ्यायचं आहे या पद्धतीने माझ्या सर्व चकल्या इथे पाडून झालेल्या आहेत आता या चकल्या आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत एक दिवस ऊन दाखवल्यानंतर चकल्या अशा बनतात आपल्याला तीन दिवस तरी कमीत कमी ऊन दाखवायचं आहे मी या चार दिवस उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मी ही चकली तुम्हाला तळून दाखवत आहे तेल चांगलं तापल्यानंतरच त्यामध्ये चकली टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता चकली किती मस्त फुलली आहे आपली सुरुवातीला मिडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे व नंतर गॅस बारीक करून ती आतून पण चांगली भाजली गेली पाहिजे या पद्धतीने तळून घ्यायचे मस्त व खुसखुशीत अशी आपली उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार आहे ती आपण डिशमध्ये काढून घेऊयात अजून काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवत आहे पाहू शकता चकल्या अगदी मस्त तळून निघत आहेत आता या चकल्या देखील आपण डिशमध्ये काढून घेऊयात तुम्हाला इथे मी एक चकली तोडून दाखवत आहे पाहू शकता किती खुसखुशीत झाली आहे आपली चकली तुम्ही देखील ही खास ट्रिक वापरून चकली बनवून बघा मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद